नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कोकणामधील काही पदार्थ आहेत ना खूप फेमस आहेत, त्यामधील एक करंजा. आणि आमच्या गावाला त्या करंजांना शेंगा बोलतात. कुठलाही सण असो, कुठलाही गोडा सण असो, त्यावेळेस प्रत्येकाच्या घरी कोकणी पद्धतीने ह्या शेंगा बनतात. तर आमच्या घरी आई आज शेंगा बनवते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच दाखवणार आहे की कोकणी पद्धतीने शेंगा कशा बनवतात घरच्या घरी, ज्या सगळीकडे करंजा म्हणून फेमस आहेत. सो चला तर बघूया या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तर इथे स्टार्ट होतो. तर आता आपण शेंगा बनवतो ना, तर आईने इकडे बघा, हे इकडे हे किसणीने खोबरं आहे ते चोत्याचं काढून घेते. बघते अख्खा मोठा नारळ, त्याच्या दोन कवडी, त्याचा हा किस आहे संपूर्ण. आता या खोबऱ्याच्या चोमध्ये गुळ आहे तो किसला आहे आणि आई हे सगळं मिक्स करते. असं सगळं गुळ आहे तो मिक्स करायचा. आम्ही पूर्ण खडा घेतलाय तो 1/2 किलोचा, कारण आम्हाला थोडंसं कमीच वाटला गुळ, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण खडा घेतलाय. आता हा हे खडे दिसत आहेत ना थोडे थोडे बारीक केलेले, ते आपण जेव्हा सारण त्याला थोडंसं आपण गरम करू ना तेलामध्ये, तर ते त्याचा पाक होईल थोडा आणि ते विरघळेल पण नाही विरघळेल ना. आता या शेंगा ही गव्हाच्या पिठाच्या पण करतात, अजून तांदळाच्या पण करतात ना, उकडीच्या. उकडीच्या शेंगा एकदम एक नंबर लागतात, खास करून आमचा गणपती आहे ना, गणपतीसाठी नैवेद्य म्हणून उकडीच्या शेंगा केल्या जातात, खास करून कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी करत असतील. तो आता ही आम्ही करतो ना शेंगा, तर या मैद्याच्या पिठाच्या, हे बघा मैदानला इकडे सगळा वापरायचं नाही, फक्त 1/2 किलो घ्यायचा. किती घ्यायचं? जेवढं आवश्यक असेल तेवढंच आम्ही घेऊ, बाकी हे कधीतरी पुढच्या वेळेस कामाला येईल, पण एक्स्ट्रा घेऊन आलो आम्ही. बघा कलर, बघा कलर कसं झालं आहे, बघितलं ना कलरवरून आपल्याला समजतो की हे सारण चांगलं बनणार आहे. विस्तव आमची ही चूल आहे आणि याच्यावरती हा तादला ठेवला, म्हणजे कढई ठेवले. तर आता ही कढई तापते आहे, याच्यामध्ये आई तेल घालणार आहे ना आई. हे बघा तेल घातलं आहे, थोडंसं तेल घातलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय हे परपतून घ्यायचं आहे ना, म्हणजे परतून घ्यायचं आहे. हे सारण आहे सगळं, त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरा फक्त आहे. हे आपल्याला तेलामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं आहे, कारण ते गुळ आहे ना थोडंसं विरघळेल, त्याचा पाक होईल आणि ते सारण एकदम मस्त होईल, खोबरा पण चांगला शिजेल. आणि आपल्याकडे एक सणासुदीला खास करून या शेंगा बनतात ना, कुठला पण गोडा सण असेल, गणपतीचा सण असेल, गौरीचा जागर असेल, रक्षाबंधन असेल, तर हे असे बनतातच ना. रव्याचं पण बनतात नाही, रव्याचं सारण दोन प्रकारे बनतं, एक सारण खोबऱ्याचं, चण्याच्या डाळीचं बनतात आणि रव्याचं पण सारण बनतं ना. रव्याच्या सारणामध्ये साखर घालतात काय? हां, पण या सगळ्यात जास्त याचं हेच चांगलं सारण होतं ना, हे गोड चांगलं होतं. सो रव्याचं सारणाचं पण तुम्हाला कधी शेंगा बनवून दाखवू आम्ही, आज हेच बनवते. आता याच्यामध्ये वेलची पावडर आपल्याला घालायची आहे या सारणामध्ये. आता हे थोडंसं पाक होईल ना, याचं पावडर कुठं आपण नंतर ॲड करू शकतो ना. तर काही वेलची पावडरला आपल्याला शिजवायची नसते, ते फक्त फ्लेवरसाठी आहे, त्याच्यामुळे आपण वरून पण घालू शकतो. जेव्हा हे संपूर्ण सारण आहे ना, तर ते होईल ना गरम करून, नंतर आपण वरून पण ॲड करू शकतो वेलची पावडर. आता मित्रांनो, या बाजूला सारण बनते ना, तर आई सारण हे तोपर्यंत गरम होते ना, त्याच्या अगोदर इकडे आई पीठ आहे मैद्याचं, ते मळून घेणार आहे. सो ते पीठ आहे ना, ते थोडंसं मऊ व्हायला पाहिजे, थोडंसं आणखीन आपल्याला मळून साईडला ठेवावं लागेल 5 मिनटं, म्हणजे ते चांगले शेंगा पण चांगले येतात ना आई. सो त्यात आई इकडे पीठ मळणार आहे. सारण आहे ते उतरलेलं आहे चुलीवरून, कसा कलर झालेला आहे बघा, कलर चेंज झाला आहे. गुळ आहे तो पण विरघळला आहे. एक 6 या वेलची घेतलेल्या जाड्या, आता यांना आहे ना आई त्याच्यावरची चाली काढून येणार, त्याच्या बिया आहेत आतमधल्या, त्या इकडे या पोलपाटावरती त्याची पावडर करून घेणार आहे. ही वेलची आहे ना दुबईवरून आलेली आहे, आमचे काका दुबईला असतात ना. सो मावशीने आम्हाला काही वेलची दिल्या होत्या, त्यातले ही वेलची आहे.
मस्त दरवड सुटला या वेलचीचा. वेलची जेव्हा ह्याची बिया असतात तुटतात ना, तर त्यावेळेस मस्त एकदम फ्लेवर येतो, एकदम वेगळाच आरोमा बोलतात येतो. सो तो येणार आहे चोला. आता याच्यामध्ये ना वरून आईने हे वेलची पावडर ॲड केले या सारणामध्ये, आणि नंतर पुन्हा ते परतून गेले एका याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेईल याच्यामध्ये. नंतर मध्ये सारण आपलं तयार असेल ना, तर आपल्या शेंगा एकदम पटापट बनतील. चुलीवरतीच करायचे ना आई शेंगा? तेल वगैरे सगळं कळवायला लागेल, पीठ वगैरे बनवावं लागेल. आता बघता मित्र नाही, या बाजूला आईने मैद्याचं पीठ घेतलं, याच्यामध्ये काहीच नाही आपण ऍड केलंय ना, फक्त मैदा आहे ना, दुसरं काय नाही. मैद्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण जसं तांदळाचं पीठ कसं म्हणतो तसंच हे मळायचं आहे. आणि आपल्याला मऊ ठेवायचं आहे, कसं ठेवायचं, म्हणजे जास्त पाणी नाही ॲड करायचं ना, उंडे कसे करायचे आपल्या तांदळाचे करतो तसेच ना, गव्हाचे कसं करतो तसं तसेच उंडे करायचे. आता याच्यामध्ये आपण जेव्हा पाणी घेतो मळताना ते कसं गरम घ्यायचं, थंडच घ्यायचं, चालतं थंड ना, हे थंड पाणी घेतलं आहे मी. आता या बाजूला बघता नाही साली पडल्यात त्या वेलची वेलचीच्या, तर त्या आपण कशामध्ये घालायच्या आहे, चहामध्ये. टेस्टी एकदम चहा, एकदम भारी होते. या बाजूला बघता आता आईने आहे ना तूप थोडंसं ॲड केलं आहे. तूप घेतलं आहे, याच्यामध्ये एक घी पण आपण ॲड करू शकतो ना जर घरी असेल घी, तर घीमध्ये तर एकदम क्लास बनतात या शेंगा. आता आई याच्यामध्ये तूप घेते, सो तुमच्याकडे जसं काय उपलब्ध असेल तसं घेऊ शकता, तूप किंवा घी या पिठ्यामध्येच ॲड करायचं. असं हा लगदा तयार होतं मैद्याच्या पिठ्याचा, पाणी व्यवस्थितपणे करून नंतर अशा प्रकारे आई मळून घेते. आता हा लगदा बघताना किती मऊ एकदम बनला आहे. आई या शेंगा असतात ना त्या खुसखुशीत होण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला? हा घी, आणि ते आपल्याला पीठ आहे ते थोडा वेळ असं साईडला ठेवायचं का? तुम्हाला जर शेंगा खुसखुशीत हव्या असतील ना, तर तुम्ही हे पीठ आहे ना एक अर्धा एक तास असंच मळून साईडला ठेवायचं, याच्यामध्ये तूप वगैरे घेऊन मळून वगैरे साईडला ठेवायचं, तुमच्या शेंगा एकदम खुसखुशीत होतील. आता आम्हाला आहे ना थोडीशी घाई आहे, त्याच्यामुळे आम्ही हे पीठ आहे ना मळलं आहे, एक 5-10 मिनटं झालीत, आम्ही लगेचच आता हे शेंगा तयार करायला घेणार आहे. सो आमचे तसेच खुसखुशीत होणारच आहेत. मित्रांनो बघताय हिला कासणी बोलतात ना, या बाजूने सारण भरतात शेंगांमध्ये आणि या बाजूने ती कापली जाते साईडने शेंग. सो आता हे कापण्याचा आपण याचा यूज करणार आहोत की नाही माहीत नाही, आता आई करणार आहे काय. आई आपल्याकडे ते साचा पण आहे ना शेंगांचा, तो शेंगांचा साचा असेल ना तर आपल्याला ह्या या कासणीचा काही उपयोग जास्त होणार नाही, फक्त समजायचं होईल. परंतु पूर्वी आमच्या घरामध्ये पितळेचं पण ते कासणी आहे. सो हे आहे ना साईडला शेंगांमध्ये डिझाईन येते ना, ती डिझाईन आहे आणि इथे. आता या बाजूला बघताय आई शेंगा तयार करते, ज्या तळायच्या अगोदर कशा तयार करते ते बघूया. आता हे बघा उंडा आहे, हा उंडाचा गोला करते येते, नंतर मग ती असा चपटा करते आणि नंतर या पिठामध्ये ॲड करून थोडंसं मळून घेते अशी, जसं आपण चपात्या वगैरे मळतो लाटतो ना तशाच. स्वतः हे आपल्याला जी चपातीसाठी आपल्याला हे करायचं ना, तर ते किती जाडं ठेवायचं की पातळ करायचं आहे, पातळ करायचे ना. सो हे वरचं शेंगांचं आवरण आहे ना वरचं, ते थोडंसं पातळ ठेवायचं, जास्त पण जाडं नाही ठेवायचं, नाहीतर ते मग वातड होईल ना. आणि मैदा तसं पण आपल्याला एकदम वातडच असतं आणि तो तुटत नाही लवकर, जर आपला तो खुसखुशीत हवा असेल ना तर आपल्याला थोडंसं हे पातळच करायचे आहेत. आता हे बघा गोलाकार एकदम, आणि आईने पातळ केलेला एकदम चपातीसारखा हा रोल आहे. आई याच्यामध्ये अंदाजाने सारण तिने ॲड केलं आहे बघा कसं. आई आपली ही शेंग मोठी असणार आहे ना, आपण मीडियम साईजची तुम्हाला जशा हव्या तशा करू शकता. आता आई थोडीशी मोठी शेंग करते, असं मग नंतर जो मैद्याचं हे आहे चपातीसारखं रोल केलं आहे ते आपण असं वरून फिरवून नंतर आपल्याला हे बघा कशी कासणीने आपण फिरवलं आहे, तर डिझाईन पण त्याला आले काटाला.
आणि हे वेस्टेज झालेलं काही पीठ आहे ते आपण नंतर पुन्हा उंडा करण्यासाठी वापरायचं. सो ही एक शेंग आणि ही एक शेंग, दोन शेंगा तयार झालेल्या आहेत. आता या बाजूला बघते ना आई साच्यामध्ये एक तयार करते, साच्यामधली कशी तयार करते ते आपण आता बघूया. साचा दाखव आई तिकडचा तो. हा बघा साचा, हा साचा तुम्हाला रेडीमेड कुठेही मिळतो मार्केटमध्ये. सो हा आमच्याकडे घरी आहे, आम्ही असं जास्त उपयोग नाही करत, परंतु आता आहे म्हणून तुम्हाला दाखवते, कारण याच्या शेंगा आहेत ना छोट्या छोट्या होतात. आता जो साचा आहे ना याच्यामध्ये तेल लावून वरून आता हे चपातीसारखं जो रोल आहे याचा मैद्याचा पिठाचा तो आईने वरून घातला आहे आणि याच्यामध्ये सारण ती घालते. आता याच्यामध्ये सारण जास्त बसणार नाही ना. एवढं सारण बसलं आहे बघताय. आणि वरून नंतर मग प्रेस करायचं, हे एकदम इझी ट्रिक आहे. आणि वेस्टेज आहे पीठ ते काढून घ्यायचं, बऱ्यापैकी चांगलं प्रेस करायचं, म्हणजे ती शेंग तुटत पण नाही. आता या शेंगेला आहे ना चांगली डिझाईन पण येते, हे बघा अशी ही डिझाईन पण आलेली आहे. आणि ती शेंग आहे ती वेगळी शेंगा आहे आणि मोठी आहे बघताय. या बाजूला शेंगा आहेत त्या अशा प्रकारे सारण भरून झालेल्या आहेत, काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत. ज्या छोट्या आहेत ना त्या घरामधल्या लहान मुलांसाठी, जसे की प्रांजू वगैरे आहेत. सो या मोठ्या आहेत त्या मोठ्या माणसांसाठी. त्या तुम्ही एकाच साईजच्या करू शकता, आम्ही छोट्या मोठ्या केलेल्या आहेत बघताय. आणि शेवटचं राहिलेलं जे पीठ होतं ना सो त्याच्या आम्ही अशा पुऱ्यांसारखं बनवलं आहे बघा. सो ते सारण पण संपलं ना त्याच्यामुळे ह्या अशा दोन तीन अशा ह्या पुऱ्याच पकडा त्या झालेल्या आहेत तयार. आता हे इकडे आहे ना कढई ठेवलं आहे आणि विस्तव चांगली व्यवस्थित करते, जाळ करते व्यवस्थित. त्याच्यामध्ये तेल घालेल ती आता कढईमध्ये आणि नंतर चांगलं तेल उकळलं की याच्यामध्ये आपल्याला या शेंगा आहेत ना त्या तळायच्यात. नाही एक अर्धा कढई जवळजवळ तेल घातलेलं आहे ने आणि खाली विस्तव मस्त पेटले. आईने आता एक शेंग याच्यामध्ये घातलेली आहे त्यामध्ये तेलामध्ये, बघूया आता कशाप्रकारे तळते ती. ते चेक करते पहिलं तेल तापलंय का, तर बहुतेक तापलंय तेल, तापलंय ना शेंग फुलले बघाशी. या अशा मैद्याच्या शेंगा आहेत त्यामध्ये तूप वगैरे घेऊन चांगल्या प्रकारे आपण जर पीठ मळलं ना तर शेंगा एक नंबर बनतात. थोडेसे लालसर झाल्या म्हणजे शिजले ना चांगलं तळल्या बघताय. आता या साईडला थोडस लालसर होत आहे साईड साईडने. बघताय शेंगा कशा प्रकारे तळत आहेत, अतिशय खुसखुशीत आणि मस्तपैकी या शेंगा तयार होत आहेत, ज्याला सगळेजण करंजा बोलतात. गावाला खास करून कोकणामध्ये शेंगा म्हणूनच फेमस आहेत, आमच्या गावी पण शेंगाच बोलतात. सणासुदीला प्रत्येकाच्या घरी बनतात आणि इकडे आईने या कटव्यामध्ये काढल्यात पण. हे बघा अशा या पटापट पटापट काढून घेते आहे. तेल चांगलं तापलंय ना त्याच्यामुळे लवकर होतात. आणि इकडे बघा पहिले गिराई खाल्लेली आहे तिला देवे एक टेस्ट करायला. ओके टेस्ट करा. आता शेवटच्या शेंगा होत्या ना त्या आता आई काढते. बहुतेक सगळ्या शेंगा आहेत ते तळून झालेल्या आहेत. आता ही शेवटची शेंगा आहे आणि इकडे आहेत ना या त्या पुऱ्या आहेत, कारण सारण संपलं होतं. शेवटच्या त्या पुऱ्या आम्ही करतोय त्या लगेच तयार होत आहेत बघा. आणि ह्या शेंगा बस बघताय कशाप्रकारे एकदम खुसखुशीत लुसलुशीत अशा ह्या शेंगा तयार झालेल्या आहेत, करंजे तयार झालेले आहेत. आता ही बघा ही शेंगा आहे, आई तोडून दाखवते बघा लगेच तुटली. आतमध्ये बघा सारण कसं आहे. आता आज तू टेस्ट करी शेंगाची, खाऊन दाखव कशी झाले ती तूच सांग. कसं झालंय जाम भारी ना. आता आई नेहमी करायची ना शेंगा,
तर ती जास्त करून रव्याच्या सारणाचीच करायची, कारण ते आम्हाला मुंबईला पाठवायला वगैरे एक दोन दिवस घरी टिकतात पण. पण आता हे आहे ना, पारंपरिक पद्धतीने आईने तसंच ते केलेले आहेत, खोबऱ्याचं सारण करून आणि त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून. सो भारी झालं ना हे, आता मी पण टेस्ट करतो. मग स्वतः हा अर्धा तुकडा आईचा आहे, तो मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसे झाले. विस तर खूप भेटते तिकडे, लाज ऑफ टेस्टी वापरतीम नादस कुळा. मित्रांनो, कोकणामधील या पारंपरिक शेंगा म्हणजे करंजा फेमस आहेत. मी मित्रांनो नक्की घरी ट्राय करा या पद्धतीने, आणि तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सो मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळालं. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा. तुमच्या नावरती नवीन असाल चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता मी जाणं भेटतो माझ्याशी कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर, आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.